पालघर जिल्ह्यातील जव्हार बस आगारातील वाहक दीपक खोरगडे यांनी शनिवारी संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जव्हार कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज कर्नाटक सीमेवर एसटीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चालकाने अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दगडफेकीत एसटीचं 6,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा अडल्याचं दिसून येत आहे. कामगार तातडीने विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर कोर्टाच्या आदेशानुसार समितीचा अहवाल आल्यानंतरच विलिनीकरण शक्य होईल अशी सरकारची भूमिका आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या आवाहनाला राज्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. एसटी महामंडळाचे 3,166 कर्मचारी कामावर परतलेत. यात 111 एसटी चालक आणि 32 वाहकांचा समावेश आहे. कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊ अशी हमी अनिल परब यांनी दिली होती. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवशाहीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आगारामध्ये एसटी कामगारांनी सहकुटुंब चूल पेटवून आंदोलन केलं. कामगारांना आता बायकापुरांना घेऊन आगारातच संसार थाटलाय. जोपर्यंत संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत इथंच थांबण्याचा निर्धार कामगारांनी केलाय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथे एसटी कामगारांच्या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेनं पाठिंबा दिला. यासाठी आदिवासी पॅन्थर संघटनेनं वसमतच्या मुख्य बाजारपेठेत भीक मागू आंदोलन केलं. भीक मागून गोळा झालेली रक्कम वसमत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीत पाठवली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत आपला निषेध नोंदवलाय. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा देण्यात आलाय. तर मंगळवारी इंदापूरमधील संपाला 10 दिवस पूर्ण होत आहेत तेव्हा सरकारचा निषेध म्हणून 10व्याचा विधी घालणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. सोलापुरातील बस स्थानकावरून कार्तिकी वारीला जाण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते, मात्र ऐन वारीच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये आजपासून पुढील 4 ते 5 दिवस पावसाळी हवामान राहणार आहे. या कालावधीमध्ये हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात दिवाळीनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांची ताळांबळ उडाल्याचं चित्र दिसतंय. एकीकडे उसाचा गाळप हंगाम सुरू आहे, त्यावर अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात ज्या भागात रब्बी पिकांच्या पेरण्या होत आहेत त्यासाठी पाऊस फायद्याचा आहे. पुणे जिल्ह्याच्या बारामती इंदापूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होतं. खराब हवेमुळे भाजीपाल्यावर रोगराई होण्याच्या शक्यतेनं शेतकरी वर्ग धास्तावलाय. या दोन तालुक्यांमध्ये द्राक्षाचंही मोठं उत्पादन घेतलं जातं. द्राक्ष बागांनाही ढगाळ हवेचा फटका बसण्याची भीती आहे. नाशिकमधल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये 750 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयातीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे लासलगावमध्ये गुरुवारनंतर 2 दिवसात कांद्याच्या बाजारभावात 750 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. गिरणी कामगारांच्या घरांसाठी लवकरच सोडत होणार आहे. सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरं देणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारने MMRDAच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील घरं गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. MMRDAकडून येत्या काही दिवसांमध्ये पनवेल आणि भिवंडीतील अंदाजे 2500 घरं म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. नवी मुंबईमध्ये धोकादायक सिडको इमारत पुनर्विकासाच्या हालचाली वाढल्या आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर वाशीतील श्रद्धा सोसायटी रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेत, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात श्रद्धा सोसायटीचा वीज आणि पाणी पुरवठा बंद केला. मुंबई आणि परिसरात आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटी ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना आता सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वेनं प्रवासाला परवानगी देण्यात आली. क्षयरोग नियंत्रणासाठी महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. मुंबईमध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेनं सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक हा भाग आहे, याचाच एक भाग म्हणून उद्या 25 नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी होणार आहे. आज 14 नोव्हेंबर अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस, पंडित जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुणे जिल्ह्याच्या वाघोली इथे कामगारांच्या मुलांच्या शाळेत हा बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं. पुण्यातील हडपसर 17:30 इथे एका गोडाऊनमध्ये मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आली. या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही. मुंबई नाशिक महामार्गावर कसारा बायपास बंधाऱ्याजवळ कंटेनर चालकाने पुढच्या स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर स्कॉर्पिओ गाडी थांबली असता कंटेनर चालकाने घाबरून उडी मारली. उडी मारताना त्याचा अंदाज चुकला आणि तो 40 फूट खोल दरीमध्ये जाऊन पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून फसवणुकीच्या आरोपाखाली शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खानसह काही जणांवर गुन्हा दाखल झालाय. फिटनेस डीलमधले पैसे परत मागताना धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे. कंगनाने देशासह स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याने तिच्या विरोधात कलम 153 अ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा असं या निवेदनात म्हटलं आहे. 1947 मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतनं पद्मश्री परत करण्यासाठी अट ठेवली आहे. 1947 कुठली लढाई झाली होती असा सवाल तिनं केलाय. याचं योग्य उत्तर मिळाल्यास आपण पद्मश्री परत करू असं कंगनानं म्हटलंय. यासाठी तिने काही पुस्तकांचेही दाखले दिलेत. यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या 3र्या वर्षात शिकत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्याची अज्ञात व्यक्तीने 2 दिवसांपूर्वी हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढून काळी फीत लावून निषेध नोंदवण्यात आला. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला. भोसरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळक्याला जेरबंद केलंय. सीतांगण गार्डन कासारवाडीमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून कोयते ब्लेड, लाकडी दांडकी, स्क्रूड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड यासारखं साहित्य जप्त करण्यात आलं. सह्याद्रीची उंची म्हणजे